नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा। पुण्याच्या हडपसर मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला असून हडपसर मध्ये 5 माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडणार आहेत। अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे हे ऐन विधानसभेच्या तोंडावर अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची माहिती पुढे आली आहे। तर हडपसर विधानसभा मतदार संघातून ते अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही अलकुंटे यांनी सांगितलं। मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढवण्यासाठी मतदार जनजागृती आणि सहभाग कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत। प्रसार माध्यमांनी देखील याबाबत पुढाकार घेऊन जनजागृती करावी, तसेच मतदारांनी आपल्या संवैधानिक हक्क बजावण्यासाठी उत्स्फूर्तपणे मतदान करून इतर पात्र मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी केले। महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, तरीही रेशन दुकानांमध्ये या आचारसंहितेचा राजरोसपणे भंग होतोय। रेशनिंग दुकानांमध्ये वस्तू वाटपाच्या निमित्ताने महायुतीतील नेत्यांचे फोटो लावून सर्रासपणे धान्य वाटपाला सुरुवात आहे। वाटप करताना त्याच्या आड राजकीय प्रचार करणे व आचारसंहितेचा भंग करणे या दोन्ही गोष्टी रेशनिंग यंत्रणेकडून राजरोसपणे सुरू आहे। केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाने हा प्रकार थांबवावा असं काँग्रेस आमदार रवींद्र धनगेकर यांनी म्हटलंय। चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर कोथरूड मध्ये भाजप महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष पाहायला मिळाला। महायुतीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी जल्लोष करत पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केलाय। चंद्रकांत पाटील यांनी देखील सर्वांना पेढे भरवून आनंद व्यक्त केलाय। हडपसर मधून शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना उमेदवारी मिळवावी याकरिता पुणे शहरातील शिवसेना आक्रमक झाली असून हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी हडपसर पासून मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या वर्षा बंगल्यावर पायी चालत जात असून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांना हडपसर मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडावा यासाठी विनंती करणार आहेत। पुण्यात शिवसेनेचा एक तरी आमदार शिवसेनेचा असावा ही तमाम शिवसैनिकांची मागणी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जोर धरतीय। हिरव्यागार टेकड्या ही पुण्याची ओळख आहे, परंतु पुणे वेगाने वाढत असून टेकड्यांवरील अतिक्रमणे देखील वाढत चाललंय। या टेकड्यांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक बनले असून यामुळे टेकड्या वाचवण्यासाठी टेकड्यांवरील प्रस्तावित 3 प्रकल्प रद्द करण्यासाठी जो उमेदवार काम करेल त्यांनाच आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही मतदान करू, असा निर्धार टेकडी प्रेमींनी काल केला। मोठ्या संख्येने पुणेकर टेकडीवर आले होते आणि त्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला। साड्यांचे आमिष दाखवून तुम्ही आमचे मत मागू शकत नाही, विकास कुठे आहे अशी विचारणा करत कळम गावच्या हद्दीतील महिलांनी दत्तात्रय भरणे यांच्या मार्फत देण्यात आलेल्या साड्या चक्क रस्त्यावर फेकून दिल्यात। आम्हाला साड्या नको, विकास हवाय अशी मागणी केल्याचा प्रकार घडलाय। मागील 2 आठवड्यापासून इंदापूर तालुक्यात गावागावातील प्रत्येक घरात दत्तात्रय भरणे यांचे छायाचित्र असणाऱ्या पिशवीतील साड्यांचे वाटप करण्यात येत होते। वालचंद नगर नजदीक असणाऱ्या कळम गाव आणि परिसरातील वाड्या रस्त्यांवर ह्या साड्या पोहोचवण्यात आल्या। घोडके वस्तीवरील महिलांनी या साड्या घेण्यास स्पष्ट नकार दिलाय। नीरा येथे ज्वेलर्सचे दुकान फोडून लाखो रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आले। या दुकानातून सुमारे 20 किलो चांदीची चोरी झाली असून सुदैवाने चोरांना तिजोरी सापडता आली नाही, त्यामुळे सोन्याचे दागिने सुरक्षित राहिले। दरम्यान चोरांनी CCTV कॅमेरे आणि DVR देखील चोरून नेल्यामुळे या चोरांचा तपास लावण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। वेळ झाली आहे बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।